No. गेल्या वेळेला आपण एक नवीन स्तोत्र शिकायला घेतले हो नवग्रहस्तोत्र त्याचा आपण तीन श्लोक शिकलो हो की नाही आज आपण पुढचे तीन श्लोक अर्थासहित शिकणार आहोत सुरू करायचं पण त्या अगोदर मागच्या तीन श्लोकाची पुन्हा एकदा उजळणी जपा कुसुम संकाशम काश्य महाद्युतीम तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवशम्भुतं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणिगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम् प्रियङ्गुकलिका श्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं प्रियङ्गुकलिका श्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं प्रियङ्गुमञ्जे अशोकवृक्ष अशोक वृक्षाच्या फुलाप्रमाणे लाल श्यामल शामल म्हणजे सावळा रंग बरं का म्हणजे अशोक वृक्षाच्या फुलाप्रमाणे लाल श्यामल रंग असलेल्या अतिशय रूपवान म्हणजे सुंदर असलेल्या बुद्धिवंत सोज्वळ सरळ मार्गी सुस्वभावी अशा बुधाला मी नमस्कार करतो किंवा मी नमस्कार करते म्हणजे हा चौथा श्लोक आहे बुधग्रहाचा देवाना च गुरु काचन सन्निभम बुद्धिभूत त्रिलोकेशं तम नमामी च ऋषीणाम च गुरु सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशं तम नमा मी बृहस्पतीं म्हणजे देवांचा आणि ऋषींचा गुरु असलेल्या कांचन म्हणजे सोन्यासारखी अंगकांती असलेल्या अतिशय बुद्धिवान आणि त्रिलोकात श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला म्हणजे गुरुला मी नमस्कार करतो किंवा मी नमस्कार करते म्हणजे पाचवा श्लोक आहे गुरुग्रहाचा हिमकुंदमृणालाभम दैत्याना पुरु सर्वस्त्रप्रवक्तार भागव हिमकुंद हिमकुंदमृणालाभम दैत्यानां परम गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भागव प्रणमाम्यह हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या दैत्य म्हणजे राक्षसांचे गुरु असलेल्या सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या ऋषींच्या कुळात जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो किंवा मी नमस्कार करते म्हणजे सहावा श्लोक आहे शुक्र असे अवघड वाटत आहेत ना हे श्लोक म्हणून आपण तीन तीनच शिकणार आहोत तर ते पाठ करायचा प्रयत्न करा आणि वहीमध्ये लिहून काढा